नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. की बरेच दिवसानंतर आपण आज हा व्हिडिओ बनवतो, कारण कामाच्या व्यस्ततेमुळे थोडंसं मला जमत नव्हतं. परंतु बरेच जणांच्या कमेंट आहेत, बऱ्याच जणांच्या शंका आहेत, बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनेतून कोणकोणते व्यवसाय आपण करू शकतो, किंवा कोणते व्यवसाय बसतात आणि कोणत्या व्यवसायासाठी आपण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो. तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणते व्यवसाय अण्णासाहेब पाटील महामंडळातून आपण करू शकतो हे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका, कारण की बरेचसेच व्यवसाय याच्यामध्ये तुम्हाला, किंवा बरेचसेच व्यवसायाचे प्रकार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत. तर सुरुवातीला लक्षात घ्या की अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून तुम्ही सुरुवातीला समजा शेतीपूरक व्यवसाय असेल, तर शेतीपूरक व्यवसायामध्ये तुम्ही बरेचसेच व्यवसाय करू शकता. आता शेतीपूरक व्यवसायामध्ये तुम्हाला माहिती आहे कोणते कोणते व्यवसाय येतात, ज्यामध्ये पोल्ट्री असेल, शेळीपालन असेल, गोठा असेल म्हणजे डेअरी फार्मिंग असेल, त्याच्यानंतर दूध डेअरी असेल, पॉली हाऊस असेल, किंवा असे बरेचसे व्यवसाय जे शेतीपूरक आहेत, म्हणजे शेती सोडून शेतीवरती अवलंबून जे व्यवसाय आहेत, फूड प्रोसेसिंग त्याच्यामध्ये असेल समजा, तर हे सर्व व्यवसाय आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये कव्हर होतात, किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून तुम्ही कर्ज प्रकरण करू शकता या व्यवसायासाठी. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग असेल, उत्पादन प्रक्रिया असेल, प्रोडक्शन असेल, मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्शन म्हणजे उत्पादन प्रक्रियेसाठी सुद्धा तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ हा घेऊ शकता. याच्यामध्ये बरेच व्यवसाय आहेत, समजा मशीन शॉप असेल तुमचं, किंवा आणि तुमचं काय प्रोडक्शन हाऊस असेल, किंवा फॅक्टरी असेल, त्याच्यानंतर तुमचं गार्मेंट असेल, किंवा प्रोडक्शनामध्ये जेवढे जेवढे, किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जेवढे, उत्पादन प्रक्रियेमध्ये जेवढे काय व्यवसाय येतात, हे सर्व व्यवसाय अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये कव्हर होतात, किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. त्याच्यानंतर येतात ट्रेडिंग. आता ट्रेडिंगमध्ये बरेचसे व्यवसाय करतात, म्हणजे ट्रेडिंग तुम्हाला माहीत आहे माल खरेदी करणे आणि विकणे. मग तुम्ही मार्केटमध्ये जर बघितलं तर ट्रेडिंगचे भरपूर व्यवसाय असतात. मग तुम्ही त्यात कापड दुकानसुद्धा ट्रेडिंगमध्ये येऊ शकतं, बेदाना ट्रेडिंग येऊ शकतं, आणि तुम्ही माल खरेदी करताय आणि विकताय, किराणा दुकानसुद्धा ट्रेडिंगमध्ये येऊ शकतं, हार्डवेअर ट्रेडिंगमध्ये येऊ शकतं, कृषी सेवा केंद्र ट्रेडिंगमध्ये येऊ शकतं. म्हणजे ह्या रिलेटेड जेवढे जेवढे ट्रेडिंगमध्ये व्यवसाय येतात, ते सर्व व्यवसाय अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये कव्हर होतात, काही अडचण नाही. त्याच्यानंतर येतोय की फूड बिझनेस, म्हणजे ज्याला फूड बिझनेसमध्ये व्यवसाय चालू करायचा आहे, मग याच्यामध्ये हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल, स्नॅक सेंटर असेल, नाश्ता सेंटर असेल, म्हणजे खाण्याच्या पदार्थ किंवा खाण्याच्या रिलेटेड, फूड रिलेटेड जेवढे जेवढे व्यवसाय आहेत हे सगळे अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये कव्हर होतात. त्याच्यानंतर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे सेवामध्ये, आता सर्व्हिस इंडस्ट्रीसुद्धा खूप मोठी इंडस्ट्री आहे, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तुम्ही सुद्धा भरपूर व्यवसाय करू शकता. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जेवढे जे तुमचे व्यवसाय आहेत, समजा एखाद्याला गाडी घ्यायची आहे, फक्त गाडी तुम्हाला काय करायला, टी परमिट गाडी घ्यावी लागते, म्हणजे कमर्शियल गाडीसाठी तुम्ही कोणत्याही गाडीसाठी करू शकता. तुम्ही जेसीबीसाठी करा, डंपरसाठी करा, मालवाहतूकसाठी करा, पिकअपसाठी करा, फोर व्हीलरसाठी करा म्हणजे कारसाठी करा, ट्रॅव्हलरसाठी करा, स्कूल बससाठी करा, म्हणजे ट्रकसाठी करा, तर सगळ्या प्रकारच्या गाड्या फक्त कमर्शियल पासिंग ह्या अण्णासाहेब पाटील महामंडळ तुम्ही करू शकता. किंवा त्याच्या व्यतिरिक्त जी सर्व्हिस इंडस्ट्री, सेवामध्ये जे काही व्यवसाय येतात, हे सर्व व्यवसाय आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये तुम्ही करू शकता, काही अडचण नाही. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळलं असेल की अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना ही खूप जबरदस्त योजना आहे, आणि आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून तुम्ही सगळ्या प्रकारचे, कुठल्याही प्रकारचा तो व्यवसाय असू दे, सगळ्या प्रकारचे व्यवसाय तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळातून करू शकता. त्यामुळे शंका घ्यायचं काही काम नाहीये, हाच व्यवसाय बसतो का, तो व्यवसाय बसतो का, असं काही प्रॉब्लेम नाही. कुठलाही व्यवसाय करा, जे मार्केटला विकलं जातं, जे मार्केटला सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये येतं, काही येते, किंवा उत्पादन प्रक्रियेमध्ये सगळं तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये, बिंदास करा, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि कुठल्याही बँकेतून तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळाचं कर्ज प्रकरण करू शकता, खासगी, कोऑपरेटिव्ह, नॅशनलाइज, कुठल्याही बँकेतून तुम्ही वैयक्तिक 15 लाखापर्यंत कर्ज करू शकता, आणि पार्टनरशिपमध्ये 50 लाखापर्यंत तुम्ही कर्ज प्रकरण करू शकता. महामंडळाची सर्व माहिती आपल्या युट्यूब चॅनलला आहे, आपला जो पाठिंबा जो लेटेस्ट व्हिडिओ आहे महामंडळ माहितीचा, माहिती आणि मार्गदर्शनचा, तो सर्वांनी बघावा. आणि कमेंटमध्ये मला सांगा की जर अजून एखादा व्हिडिओ माहिती आणि मार्गदर्शन करायचा असेल तो मी आपल्या युट्यूब चॅनलला करेन, तोही पोस्ट करेन मी. पण पाठीमागील जे माझे व्हिडिओ आहेत ते सर्व बघा, त्याच्यावर तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल, आणि जास्तीत जास्त अण्णासाहेब पाटील महामंडळाचा सर्व महाराष्ट्रातील तरुणांनी लाभ घ्यावा, आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्यांना समजेल की कुठले कुठले व्यवसाय, कशा प्रकारचे व्यवसाय आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळात आपण तुम्ही करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.